नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ग्रुप ग्रामपंचायत चिरगावच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून माजी सरपंच रज्जाक काझी यांच्या नावाची आमदार राजन साळवी यांनी केली घोषणा. रत्नागिरी येथील LIC कार्यालयाबाहेर विमा प्रतिनिधी आणि ग्राहकांनी केलं ठिय्य आंदोलन. राजापूर तालुक्यातील डोंगर गावात सुरू असलेल्या दारू, चरस, गांजा आदी अवैध धंद्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षकांची घेतली भेट. आणि शिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या एका जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात. खरी लढत फरीदा काझी आणि साक्षी कुमठेकर यांच्यात होण्याची शक्यता. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. तोडकर संजीवनीमध्ये यायच्या आधी माझा हात खांद्याच्या वरती जात नव्हता, पण आता तुम्हीच माझा रिझल्ट बघू शकता. तोडकर संजीवनीमुळे मी आयुर्वेदाचा चमत्कार अनुभवला. तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्रात आलो आणि 5 मिनिटात बरा झालो, तेही कमी खर्चात. तोडकर संजीवनीमुळे मला पुनर्जन्मच मिळाला. निरोगी आयुष्यासाठी योग्य तो निसर्ग उपचार, योग्य ते मार्गदर्शन एकाच ठिकाणी. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी. आजच तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्राला भेट द्या आणि आपला विषय व्याधीमुक्त करा. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, नगेट्स आणि कोल्ड कॉफी सह मिळतो हेवनली एक्सपिरियन्स. वी आर ऍट युअर सर्व्हिस विथ हेवन पिझ्झा अँड कॅफे. रिफाइंड ऑइल वापरून तयार होतात यमी प्रोडक्ट्स, सो बेस्ट क्वालिटी ऍट अफोर्डेबल प्राइस. हायजीन पाळणारा स्टाफ, सिस्टमॅटिक वर्क, एक बेस्ट बिझनेस मॉडेल. सेम टेस्ट, सेम क्वालिटी, सेम रिस्पॉन्स सोबत तुम्हीही नेऊ शकता हेवन पिझ्झा आणि कॅफेची फ्रँचायझी भारतातील हव्या त्या शहरात. आजवर 6 जिल्ह्यात आम्ही निर्माण केला आहे आत्मनिर्भर व्यवसायाचा शुभारंभ. फ्रँचायझी बुकिंगसाठी लॉग इन करा www.heavenpizza.in वर किंवा 9922338201 या क्रमांकावर संपर्क करा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे माँ पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली असून त्याचे निमंत्रक म्हणून माजी सरपंच रज्जाक काझी यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आमदार राजन साळवी यांनी केली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्यानंतर अर्जांची छाननी झाली आणि त्यानंतर आजच सर्व उमेदवारांना निशाणे देण्यात आलेल्या आहेत. आपल्याला मी अभिमानाने सांगेन, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये, रत्नागिरी तालुक्यामध्ये शिरगाव ही मोठी ग्रामपंचायत आहे. 17 सदस्य असलेली ही ग्रामपंचायत ह्या निवडणुकीकरता ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेली 2.5 वर्ष सरकारमध्ये काम करताना लोकप्रिय काम केलं, त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी तालुक्यामध्ये ह्या शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा
महाविकास आघाडीचे पुरस्कृत कॉ पॅनल च्या वतीने या ठिकाणी उमेदवार दाखल केलेले आहेत। मी प्रथमतः महाविकास आघाडी पुरस्कृत कॉ पॅनलचे निमंत्रक म्हणून संचकबाई काजी यांची या ठिकाणी मी निवड जाहीर करत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी, त्यामध्ये आम्ही शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, अन्य गावातले प्रतिष्ठित मंडळी, अन्य विचाराची मंडळी सर्व एकत्र आलेले आहेत आणि अशा तऱ्हेने भविष्यातल्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीची जी रणनीती असेल ती निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी आपल्यासमोर टप्प्याटप्प्यामध्ये जाहीर करू। पण आज या ठिकाणी निमंत्रकपदी रज्जतभाई काजींचं नेतृत्वाखाली आम्ही सर्व ठिकाणी निवडून करणार आहोत आणि मला नक्की आशावाद आहे की मागील झालेल्या अनेक निवडणुकीचा आपण आढावा घेतला आणि मागच्या असलेल्या कालखंडामध्ये रज्जतभाई नेतृत्वाखाली शिरगावमध्ये अनेक लोकप्रिय चांगली कामं झाली, चांगल्या तऱ्हेचा इतिहास असून निश्चितपणे शिरगाव ग्रामपंचायतीला आहे आणि त्या जोडीला आता आम्ही सर्व मंडळी सर्व एकत्र आलेले आहोत आणि म्हणून मला विश्वास आहे शिवसेनेचा एक उपनेता या नात्याने की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीचा भगवा झेंडा 16 तारखेला मतदान झाल्यानंतर 17 तारखेला विराजमान असेल त्या ठिकाणी आपला संदेश देतो। शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजन साळवी यांनी निमंत्रकाची घोषणा करून भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला। गाव पॅनलला पाठिंबा असा काही विषय नाही, या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचं पुरस्कृत पॅनल गाव पॅनल उभं केलेलं आहे। यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, गाव पॅनलला एकत्रपणे सर्व एका विचाराने एकत्र आलेले आहे असं एकत्र आमचं छेडा म्हणून आम्ही निमंत्रक म्हणून शिवसेनेचा भगवा त्यामध्ये असणारच, अरे तिघांचे असणार त्यामध्ये झेंडे हे लक्षात ठेवा, फक्त आता निशाणी आपण देत नाही ग्रामपंचायतीला ना, म्हणून आम्ही म्हटलं चुकीचं नाही बोललो आम्ही कधी। लोकांचा आग्रह होता म्हणूनच आपण शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल तयार करून मैदानात उतरलो असल्याचं निमंत्रक रज्जाक काजी म्हणाले। बरं, बरीच जवळजवळ 5 ते 6 वर्ष शिरगाव ग्रामपंचायतच्या विकासाबद्दल आपण मागे राहिलो होतो, त्याच्या अगोदर 5 वर्षामध्ये जवळजवळ मी जेवढा गावाचा विकास करायचा तेवढं केलेलं आहे। पण आत्ताचं ज्यावेळेला इलेक्शन लागलं तेव्हा बरेचसे लोक म्हणाले की आर के साहेब तुम्ही तुमचं पॅनल वेगळं करा आणि इलेक्शनला उभे राहा म्हणून, त्या पद्धतीत मी सावी साहेब म्हणा, बंडाशेठ म्हणा, काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी म्हणा असे बनून आम्ही एकत्र बसतो आणि त्याच्यात आम्ही फायनल केलं। तर जवळजवळ शिवसेनेची आपण जवळजवळ 7-8 सीट घेतली आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गावकेत असं मिळून आम्ही टोटल 17 कॅन्डिडेट उभे केले, सरपंच धरून 8। सरपंच फरीदा काजी यांना आपण या शिरगावमधनं उभं केलेलं आहे, निशाणी आत्ताच आपल्याला मिळालेली आहे तर निशाणी त्यांची आता कपशी आहे सरपंच। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा, सुदेश मयेकर, अभिजित हेक्षटे आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून शिरगाव गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं नसल्याची खंत कुमार शेटे यांनी व्यक्त केली। म्हणजे जे अशुद्ध पाणी आहे ते शुद्ध करून देण्याचं काम आपण सगळ्या जणांना म्हणजे सगळ्या शिरगाव ग्रामपंचायतीला आपण करतो। शिरगाव ग्रामपंचायत हे महत्त्वाचं काम आहे, इतके दिवस आम्ही सांगत होतो की बाबा आजारपणाचे प्रमाण जास्त होतं आहे, उकळी जास्त आहेत आपल्या शिरगाव गावाची, परंतु हा की चूक झाल्या लोकांनी केलेली आहे अजूनपर्यंत। फिल्ट्रेशन प्लांट आम्ही स्वतःचा टाकतो, शुद्ध पाण्यासाठी आपला खर्च किती आहे, आपण शिरगाव ग्रामपंचायतीचा ही अपेक्षा आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्यावेळेला असणारं जे पाणी होतं तसं अशुद्ध होतं असं म्हणणं म्हणता येणार, परंतु त्यासाठी आपण विहीर खणूया, MIDC पाणी जे होतं ते MIDC पाणी ते 3 रुपये 85 पैसे लिटरप्रमाणे आपल्याला मिळत होतं, जिथे घ्यायचं होतं 180 क्युबिक मीटर पाणी आपण दर रोज विकत घ्यायचो,
ते या वेळेला आम्ही सगळी ही केली की स्वतःच्या पाण्यावर अवलंबून राहिलो आणि ग्रामपंचायतीमध्ये आपण पाण्याची योजना आणली. आज परिस्थिती अशी आहे, फक्त उद्यमनगर परिसर सोडला तर कुठेही आम्हाला पाणी विकत घ्यावं लागत नाही, स्वतःचं पाणी आहे, स्वतः ते करतो. आणि त्यासाठी धरण बांधणं, नीर काढणं स्वतःची, हे सगळं आपण केलं. आणि आता परिस्थिती अशी आहे की वरती जे काही नवीन नवीन बांधकामं तयार होत आहेत, नवीन नवीन कारखाने ज्या बारीक सारीक तयार होत आहेत, ते जे घाण पाणी आहे ते आमच्या शेगावमध्ये सोडत आहेत. आणि त्याच्यामुळे हे घाण झालेलं पाणी आम्ही हजार वेळा सांगतो की बाबा ह्या घाण पाणी सोडू नये, त्यांनी स्वतःवर फिल्टर करून करावं, आपल्या पाण्यामध्ये सोडावं आणि त्याचा शहरातलं पाणी, आणि म्हणून ते पाणी आपल्याकडे येत आहे. आणि प्रचंड म्हणजे मला स्वतःला पण कावीळ झाली होती, माझ्या भावाला कावीळ झाली होती, माझ्या आमच्या गावातल्याला 3-4 जणांना तिथे कावीळीचा साथ होती. आम्ही लोकांना सांगतो अरे बाबा असं करू नका, ही करा, आधी पहिल्यांदा प्राधान्य द्या, छे नको तिथे प्राधान्य दिलं गेलं. आणि म्हणून आज आम्हाला हे उभा करावं लागलं. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि गाव पॅनलचा समावेश असून आमदार राजन साळवी, बशीर मुर्तुजा, बंड्या साळवी आणि रज्जाक काझी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी सरपंच पदाच्या उमेदवार फरीदा काझींसह सर्व उमेदवार उपस्थित होते. निमंत्रक रज्जाक काझी यांनी मागील 12 वर्षात आमदारांनी शिरगावला निधी दिला नसल्याचं यावेळी सांगितलं. काय असतं माहिती आहे, गावामध्ये 5 वर्षामध्ये जे विकासाची कामं जी मी केलेली आहेत ना, त्याच्यावर मला त्याचं फल मला ते देणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा पॅनल वेगळा करा. तर कसं झालं आहे, आजपर्यंत आमचे आमदार साहेब उदय सामंत असताना सुद्धा एक पैसा फुटका त्यांनी माझ्या मते 12 वर्षात एक पैसा नाही दिला ग्रामपंचायतला. ही विकासाची कामं करताना आम्ही आमच्या पद्धतीने केले, हुस्नाबाने खलपेकडनं आणलेत, हुसेन दलवाईकडनं आणलेत पैसे, मी असे पैसे बाहेरनं आणून ही कामं केलेली शिरगाव ग्रामपंचायतीची. त्याच्यामुळे त्यांनी 12 वर्षामध्ये एक पैसा त्यांनी दिलेला नाही. आणि ज्या वेळेला ग्रामपंचायतला एवढा पैसा बाहेर नाही मिळतो आहे तर कोणाची आम्हाला तशी गरज पण नाही. आता तुम्ही म्हटलं ना, तर आत्ता MIDC देणं जवळजवळ अंदाजे माझ्याकडे पहिल्यापासून पकडलं तर 7 कोटी रुपये पाण्याचं बिल आहे. या 5 वर्षामध्ये जी बॉडी बसली होती त्यांनी एक पैसा नाही भरलेला आहे. महिन्याला सरासरी 1 लाख रुपये पाण्याचं बिल आहे, 12-25-60 लाख रुपये नुसतं त्यांचे, त्यांनी भरायला पाहिजे होते, ते पण नाही भरलेले. शेवटचे सरपंच किती थकी सोडून गेले? शेवटचे सरपंच उतरले वाडीवरून, किती थकी सोडून गेले? आता हे सर्व थकीतच राहिले साधारण त्यांच्या ह्या हिशोबात पकडायला गेलं तर माझ्या अंदाजे 7-8 कोटीच्या आसपास देणं आहे मार्केटला. तसं बघायला गेलं आता त्याच्यातनं काय माफी होईल काय होईल तो विषय नंतर, पण आत्ताच्या पोझिशनला जवळजवळ 8 कोटीच्या आसपास देणं मार्केटला आहे. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या निवडणुकीसाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सहयोग गाव विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, बाबू म्हाप, अल्ताप संगमेश्वरी आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी उमेदवार आणि त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत आणि भैया शेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवतोय
आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना आमची युती झालेली आहे आणि या युतीमध्ये आमचे सगळेच्या सगळे उमेदवार आणि सरपंचाचे उमेदवार भरघोस मताने निवडून येणार याबाबत कोणतीही शंका नाही आहे. शिरगावच्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलचे एक सरपंच आणि 17 उमेदवार असून सरपंचा सहित 17 उमेदवार आमचे भरघोस मताने निवडून येतील. जनतेचे आशीर्वाद आम्ही जी कामं केली आहेत त्यांच्या विकास कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा आमचं पॅनल भरघोस मताने निवडून येईल खात्री आहे मला. 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या एका जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात उभे राहिले असले तरी खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार फरीदा रज्जाकाजी आणि संपूर्ण सहयोग गाव विकास आघाडीच्या उमेदवार साक्षी परेश कुमठेकर यांच्यातच होणार असल्याचं बोललं जात आहे. LIC विमा प्रतिनिधी आणि ग्राहकांच्या प्रलंबित मागण्यांकरता रत्नागिरी येथील LIC कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी ठिय्या आंदोलन का करावं लागत आहे याविषयीची माहिती पत्रकारांना दिली. नमस्कार. रत्नागिरी शाखा LIC ऑफिस LIC संघटनेद्वारे ऑल ओव्हर इंडिया आज संप सुरू आहे. विमाधारकांच्या मागण्या, विमाधारकांच्या लोनवरील व्याजदर कमी झाले पाहिजेत, पॉलिसीवरील बोनस वाढला पाहिजे, विमाधारकांचे कामं जी पण ऑफिसमध्ये होतात ती त्वरित झाली पाहिजेत. त्यानंतर पॉलिसीधारकांना बोनस वाढवून दिला गेला पाहिजे ह्यासाठी ह्या सर्व मागण्या आपण मागत आहोत. तसंच विमाधारकांना, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्समध्ये वाढ, मेडिकल इन्शुरन्समध्ये वाढ, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेमचं कवर, ग्रॅच्युटी आणि विमाधारकांच्या सर्व पॉलिसीवरचं GST मागे घ्यावा यासाठी ऑल ओव्हर इंडिया आज आपण एक दिवसाचा संप ठिय्या आंदोलन ऑल ओव्हर इंडिया सुरू केलेलं आहे. रत्नागिरी येथील LIC कार्यालयाबाहेर आयोजित ठिय्या आंदोलनामध्ये श्रीराम जाधव, संतोष आमरे, उत्तम जैन, श्रीकांत फगरे, संजय नागवेकर, स्मिता ढवळे, मोहन हजारे, सुनील सावंत यांच्यासह LIC विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राजापूर तालुक्यातील मौजे डोंगर इथं सुरू असलेल्या गांजा, चरस आणि दारू धंद्यांकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं जमा मशीद जमातुल मुस्लिमीन डोंगरच्या शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना लेखी निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. डोंगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष फारुक साखरकर यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं डोंगर इथं सुरू असलेल्या दारू, गांजा, चरस या विषयाकडे तातडीनं लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. मी तंटामुक्त अध्यक्ष डोंगर फारुक अब्दुल्ला साखरकर
आमच्या गावामध्ये डोंगर गावातील मुसलमानवाडीमध्ये जी जमातुल मुस्लिमीन डोंगरची संस्था जमात म्हणून आहे, त्या जमातीने म्हणजे आज 3 वर्षापासून म्हणजे प्रयत्न केलेला आहे की म्हणजे दारू पूर्णपणे बंद व्हावी म्हणून, आणि अद्याप म्हणजे कुठनं डिपार्टमेंटकडनं प्रशासनाकडनं कुठनं कारवाई झालेली नाही, म्हणून आम्हाला शेवटी पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे धाव घ्यावी लागली, कारण तिथे पोलीस स्टेशन राजापूर यांच्याकडे मी जात फिर्याद करून तिथे काही कारवाई झालेली दिसत नाही, म्हणून आम्हाला हे पुढचं पाऊल उचलावं लागलं। पण पोलीस अधीक्षक कार्यालय इथे म्हणजे देसाई मॅडम यांनी म्हणजे आम्हाला आश्वासित केलेलं आहे की म्हणजे याच्यापुढे डोंगर गावामध्ये मुसलमानवाडीमध्ये जे कोण 3 व्यापारी आहेत नावानिशी म्हणजे आम्ही अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे, त्यांच्यावरती म्हणजे सक्तशी सक्त कारवाई करून म्हणजे पूर्णपणे म्हणजे दारू धंदे जे कशा स्वरूपामध्ये आहेत की म्हणजे गावठी दारू, देशी बनावटीची दारू, त्याच्यानंतर गोव्याची दारू आणि चरस, गांजा, अफीम आणि म्हणजे हे ड्रग्स वगैरे जे आहेत ह्यांची म्हणजे विक्री, हे 3-4 पार्ट्या जे आहेत ज्यांची नावं म्हणजे आम्ही निवेदनामध्ये दिलेली आहेत, त्यांनी ते धंदा म्हणजे पूर्णपणे बंद व्हावं ह्याच्यासाठी म्हणजे भरपूर प्रयत्न केलेले आहेत, पण म्हणजे त्यांनी ते आमचे प्रयत्न जे आहेत ते म्हणजे विफल ठरवले, म्हणून आम्हाला म्हणजे कुठेतरी म्हणजे जिल्ह्याला म्हणजे धाव घ्यावी लागली, पण आम्हाला म्हणजे प्रशासनावरती म्हणजे पूर्ण म्हणजे आश्वासन आहे, आश्वासित केलेलं आहे म्हणजे प्रशासनाने, तेव्हा म्हणजे आम्हाला म्हणजे निराश करणार नाही अशी अपेक्षा ठेवतो। जमातुल मुस्लिमीन डोंगरच्या वतीनं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, खासदार, आमदार आदी नेते आणि अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली। हां नमस्कार, राजापूर तालुक्यातील आमचं डोंगरगाव, डोंगरगावामध्ये अवैध दारूधंदे, हातभट्टीची दारू, गोवा बनावटीची दारू, आणखीन म्हणजे आमच्या गावात नको नको ते व्यवसाय चालू झालेले आहेत, म्हणजे बटन म्हणा किंवा चरस, गांजा अशा प्रकारची खुलेआम विक्री होती, त्यासाठी आम्ही आज पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये आज रत्नागिरीमध्ये आलो, तिथे देसाई मॅडमची भेट झाली, त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की यानंतर 100% आम्ही दारूबंदी करणार, म्हणून आम्ही त्यांच्या आशेवर आज आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की ते आमच्या गावामध्ये पूर्णपणे दारू बंद करतील अशी आमची पूर्णपणे खात्री आहे। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ग्रुप ग्रामपंचायत चिरगावच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून माजी सरपंच रज्जाक काझी यांच्या नावाची आमदार राजन साळवी यांनी केली घोषणा। रत्नागिरी येथील LIC कार्यालयाबाहेर विमा प्रतिनिधी आणि ग्राहकांनी केलं ठिय्य आंदोलन। राजापूर तालुक्यातील डोंगर गावात सुरू असलेल्या दारू, चरस, गांजा आदी अवैध धंद्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षकांची घेतली भेट। आणि शिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या एका जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात, खरी लढत फरीदा काशी आणि साक्षी कुमठेकर यांच्यात होण्याची शक्यता। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।